मी प्रोफेसर सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर ऑफ इग्नू रिजनल सेंटर पुणे. आपण आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये प्रामुख्याने BPSC 132 मधलाच एक ब्लॉक, ज्याला आपण इन्स्टिट्यूशन असं म्हणतो, त्याला आपण मराठीमध्ये संस्था अशा असा ट्रान्सलेशन त्याचा आपण करतो. तर हे जे संस्था आहेत किंवा जे गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूशन आहेत याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर त्यातली पहिली स्क्रीन जे तुम्ही पाहू शकता की ज्या या अंतर्गत आपण ज्या गोष्टी चर्चेला घेणार आहोत त्यातलं पहिलं आहे विधिमंडळ, त्यानंतर आहे कार्यकारी मंडळ आणि शेवटचं आहे न्याय मंडळ. तर हे तीन जे संस्था आहेत ज्याला आपण पिलर्स ऑफ इंडियन डेमोक्रेसी असं देखील म्हणतो. तर भारतीय लोकशाहीच्या ज्या तीन लोकशाहीचे जे तीन महत्वाचे स्तंभ आहेत ज्याला आपण विधिमंडळ किंवा पार्लमेंट असं म्हणतो, किंवा मराठीमध्ये त्याला संसद हा देखील शब्द योग्यरित्या वापरला जातो, त्यानंतर कार्यकारी मंडळ की ज्यामध्ये सरकारचा समावेश होतो, राष्ट्रपती पंतप्रधान आणि त्यांचे संपूर्ण आपण कार्यकारी मंडळ त्यामध्ये समाविष्ट आहे, आणि त्यासोबतच न्याय मंडळ हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तर एकंदरीत आपण या तीनही गोष्टींवरती आज चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण विधिमंडळ या मुद्द्याकडे घेऊया. तर प्रामुख्याने विधिमंडळ जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की प्रत्येक पिलर्सला किंवा प्रत्येक जो स्तंभ असतो लोकशाहीमध्ये, तर प्रत्येक स्तंभाला त्याच्या स्वतःच्या काही जबाबदाऱ्या असतात जे त्यांना पार पाडायच्या असतात. तर विधिमंडळ देखील त्यातलंच एक आहे आणि यांचं प्रामुख्याने काम काय असेल, तर मुख्य काम हे कायद्यांची निर्मिती करणं असेल. जे कायदे देशभरामध्ये बनवले जातात ते कायदे आपल्या विधिमंडळाद्वारे बनवले जातात. केंद्रीय पातळीवरती आपल्याकडे संसद असते, त्याप्रकारेच राज्याच्या स्तरावरती विधिमंडळ असतं ज्याला आपण विधानसभा असं देखील म्हणतो. तर यांचं प्रामुख्याने काम एक असतं ते म्हणजे देशभरामध्ये घडत असलेल्या विविध मुद्द्यांवरती चर्चा करणे आणि त्यानंतर त्या समस्यांना सोडवण्यासाठी एक चांगला कायदा निर्माण करणे की जेणेकरून देशातल्या समस्यांना आपण सामोरे जाऊ शकू. तर त्यासाठी आपण विधिमंडळाचं अधिवेशन देखील बोलावतो की ज्यामध्ये आपण वर्षातून जवळपास 3 वेळेस विधिमंडळाची बैठक होते ज्याला आपण अधिवेशन असं म्हणतो, आणि या अधिवेशनामधून अनेक कायदे पारित केले जातात. तर विधिमंडळाचे प्रामुख्याने 2 मॉडेल्स किंवा प्रारूप असतात, त्यातलं पहिलं म्हणजे संसदीय प्रारूप आणि दुसरं अध्यक्षीय प्रारूप. तर हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एका बाजूला आहे संसदीय कार्यपद्धती, दुसऱ्या बाजूला आहे अध्यक्षीय कार्यपद्धती. तर दोन्हीमध्ये फरक काय आहे ते आपण आता समजून घेणार आहोत. तर कार्यकारिणीची जी निवड असते ही कायदेमंडळाने स्वतःच्या सदस्यांमधून केलेली असते. आता लक्षात घेण्याची बाब ही आहे की जेव्हा आपण संसदीय कार्यपद्धतीबद्दल बोलतो यामध्ये सरकारमध्ये जे लोक असतात, मंत्री असतात किंवा पंतप्रधान असतात, हे सर्वजण त्या संसदेमधूनच निवडून गेलेले असतात. म्हणजे एकंदरीत असं म्हणू शकतो आपण की एखाद्या व्यक्तीला जर पंतप्रधान व्हायचं असेल किंवा कॅबिनेट मंत्री व्हायचं असेल तर अशा अवस्थेमध्ये त्यांना संसदेचा भाग असणं गरजेचं आहे, संसदेचं सदस्यत्व असणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांची ही ज्याला म्हणून आपण बेसिक एलिजिबिलिटी आहे, जे आपण म्हणू आपण की छोटीशी सुरुवात जिथून होते बेसिक एलिजिबिलिटी पासून पात्रतेपासून, तर त्यांची पात्रता ही असेल की तुम्हाला सर्वप्रथम विधिमंडळाचं सदस्य व्हावं लागेल. आपल्याकडे भारतामध्ये 2 आहेत, एका बाजूला आहे लोकसभा, दुसऱ्या बाजूला आहे राज्यसभा. तर दोन्ही मंडळ किंवा दोन्ही सभागृह आपल्यासाठी उपलब्ध असतात. तर
कोणताही व्यक्ती ज्याला मंत्री किंवा पंतप्रधान व्हायचं आहे अशा व्यक्तीला सर्वप्रथम मेंबरशिप घ्यावी लागते, सदस्यत्व घ्यावं लागतं. आणि जर चुकून एखाद्याने सदस्यत्व घेतलं नसेल किंवा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये जर मंत्री बनवलं गेलं, ज्याला आपण इंटरिम मिनिस्टर देखील म्हणतो किंवा तोच मिनिस्टर नंतर कंटिन्यू देखील केला जातो, तर अशा अवस्थेमध्ये असं मान्य करूयात की एखादा व्यक्ती आहे की जो विधिमंडळाचा किंवा संसदेचा सदस्य नाहीये पण तरी देखील त्यांना मंत्री म्हणून नेमणूक करायची आहे, तर अशा अवस्थेमध्ये देखील नेमणूक केली जाऊ शकते. परंतु एक अट असते, ती म्हणजे 6 महिन्यांच्या आत कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य होणे. पहिली तर अट आहे की सदस्य होणे आणि त्यानंतरच आपण मंत्री किंवा प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि जर आपण पूर्वीपासून विधिमंडळाचे सदस्य नसाल तर अशा अवस्थेमध्ये 6 महिन्यांचा कालावधी भेटतो. त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणत्या तरी एका सभागृहाचा सदस्य होणं अनिवार्य असत. तर आपण ते पाहिलं की संसदीय पद्धत जी असते त्यामध्ये जे लोक शासनामध्ये किंवा सरकारमध्ये सामील होतात त्यांच्यासाठी एक पूर्ववट अशी आहे की त्यांनी संसदेमधून निवडून यावं, मग ते लोकसभा असू देत किंवा राज्यसभा असू देत, दोन्ही पैकी कोणत्याही सभागृहामधून तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती निवडून गेली पाहिजे आणि त्यानंतरच त्यांना सरकारमध्ये पद मिळू शकत. तर इथे हे महत्वाचं आहे की कशा प्रकारे आपण संसद सदस्यांना मंत्रीपद देऊ शकतो. आणि यामध्ये जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला मंत्रीपद देत असतो त्यामध्ये एक गोष्ट कॉमन काय दिसते की संसद आणि मंत्रीपद या दोन्हीही गोष्टींमध्ये एक कनेक्शन आहे, या दोन्हीही गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. जर संसद नसेल तर तो व्यक्ती मंत्री होऊ शकत नाही आणि जर तो मंत्री असेल तर त्याला कमीत कमी किंवा मॅक्झिमम जास्तीत जास्त 6 महिन्यामध्ये संसदेचा मेंबर व्हावंच लागेल. ओके, सो पार्लमेंटचा सदस्य होणं बंधनकारक आहे आणि एकदा का सदस्य झाला की त्यानंतर मग मात्र तो व्यक्ती पुढील 5 वर्ष मंत्री म्हणून राहू शकतो. तर अशी ही पद्धत आहे. तर या कनेक्शनमुळेच एक गोष्ट अजून प्रामुख्याने पुढे दिसते, ते म्हणजे कार्यकारी मंडळ हे संसदेला जबाबदार धरलं जात. म्हणजे एका बाजूला जो मंत्री आहे तो निवडून गेला आहे संसदेमधून आणि तो सरकारमध्ये सामील झालेला आहे, तर तो मंत्री संसदेला जबाबदार असेल कारण त्या संसदेनेच त्याला तिकडे नियुक्त केलेला आहे, किंवा असं म्हणूयात की त्याच्या आधारेच तो व्यक्ती तिकडे गेलेला आहे. आणि ही जी संसद असते ही लोकांनी निवडून दिलेली सभा असते, पर्टिक्युलरली असं म्हणूयात की लोकसभा. लोकसभा जी आहे ती प्रत्यक्षरित्या मतदान केल्यानंतर लोक किंवा आपले लोकप्रतिनिधी त्या सभागृहामध्ये जाऊन बसतात. आणि तशीच काहीशी अवस्था राज्यसभेची देखील आहे, परंतु इथे प्रत्यक्ष मतदान न होता अप्रत्यक्षरित्या आपण आपले लोकप्रतिनिधी निवडत असतो. आणि त्यामुळे असं आपण म्हणतो की इथे जो काही कार्यकारी मंडळ आहे त्यामध्ये आपण म्हणूयात की एंटायर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, पूर्ण मंत्री परिषद जे असते किंवा पूर्ण मंत्रिमंडळ जे असतं ते संपूर्ण मंत्रिमंडळ संसदेला जबाबदार असत. तर सरकारमध्ये किंवा असं म्हणूयात आपण की समाजामध्ये कोणतीही गोष्ट घडत असेल किंवा कोणताही अनुचित प्रकार घडत असेल तर अशा अवस्थेमध्ये सरकारला प्रश्न विचारण्याचे अधिकार संसदेकडे असतात आणि त्या प्रश्नांचा उत्तर देणं मंत्र्यांच्या वरती बंधनकारक असत, कारण प्रत्येक मंत्री हा संसदेला जबाबदार असतो. तर ही झाली संसदीय पद्धत की जिथे पहिल्यांदा किंवा सुरुवातीला एक संसद उभी केली जाते, त्यामध्ये काही सदस्य नियुक्त केले जातात किंवा निवडून दिले जातात आणि त्यानंतर जे सदस्य निवडून गेलेले असतात त्याच्यानंतर मग सरकार स्थापन केलं जातं.
असं जर आपण प्रश्न केला की सुरुवातीला कोण येतं, सरकार की संसद, तर त्याचं उत्तर साधं असं आहे की संसद. कारण संसद असल्याशिवाय सरकार स्थापन करता येत नाही. हे जे काही आपण पाहतोय हे संसदीय मॉडेल बद्दल बघतोय, आपण पार्लमेंटरी मॉडेल बद्दल बोलतोय. आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे अध्यक्षीय किंवा प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी असं देखील म्हणतो आपण त्याला. तर अध्यक्षीय पद्धतीमध्ये काय होतं, तर या प्रणालीमध्ये सत्तेच्या विभाजनावर जास्त भर दिलेला असतो. आणि सत्तेचं विभाजन झालेलं असतं त्यामुळे एकाच व्यक्तीला दोन पद घेता येत नाही. म्हणजेच जर तुम्ही मंत्री असाल किंवा राष्ट्रपती असाल तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही संसदेचा भाग असू शकत नाही. तर इथे दोघांच्या मध्ये एक प्रकारचं म्हणून आपण की विभाजन केलं गेलेलं आहे. इथे देखील एक गोष्ट कॉमन आहे, जरी ती अध्यक्षीय किंवा प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असेल तरी सुद्धा कायद्यांची निर्मिती करताना, कायदे पारित करत असताना संसदेची परवानगी घेणं गरजेचं आहे. जर संसदेने परवानगी दिली नाही तर त्या मसुद्याचं कायद्यामध्ये रूपांतर केलं जाऊ शकत नाही. त्यासाठीच हे बंधनकारक आहे की जरी आपल्याकडे संसदीय प्रारूप असेल किंवा मग अध्यक्षीय प्रारूप असेल त्या दोन्हीमध्ये एक अट मात्र कॉमन आहे आणि ती म्हणजे बिल पास करण्यासाठी किंवा मसुदा पास करण्यासाठी संसदेमध्येच जावं लागतं आणि ही संसदच खऱ्या अर्थाने कायद्यांची निर्मिती करते. ओके, आता याच्यामध्ये काही वेळेस प्रश्न असाही येतो की संसदेकडे तेवढे अधिकार असतात का, तर याचं उत्तर होय आणि नाही असं देखील आहे. याचं कारण म्हणजे बऱ्याचदा असं घडतं की जे कार्यकारी मंडळ असतं किंवा जे सरकार असतं ते सरकार कायद्याचं एक प्रारूप सुरुवातीलाच तयार करतं, ज्याला म्हणून आपण की बिल, ते बिल म्हणतो आपण. सरकारने तो बिल किंवा विधेयक अगोदरच तयार केलेला असतो आणि फक्त पार्लमेंटमध्ये त्याला परवानगी घेऊन देणं गरजेचं असतं. एकदा का परवानगी मिळाली की मग तो कायदा बनून जातो. तर इथे दिसतं की एक्झिक्युटिव्ह जे आहे म्हणजेच कार्यकारी मंडळ जो आहे तो कदाचित स्ट्रॉंग असू शकतो आणि पार्लमेंटचा वापर फक्त कायदे पास करण्यासाठी केला जाऊ शकतो. ओके, तर ही देखील तितकीच महत्वाची बाब आहे. त्यानंतर भारताबद्दल जर बोलायचं झालं तर भारतामध्ये जे विधिमंडळ आहे ते दोन स्तरात विभागलं गेलं आहे, एक म्हणजे केंद्रीय स्तरावरती आणि दुसरं म्हणजे राज्य स्तरावरती. केंद्राच्या पातळीवरती आपण विधिमंडळ उभारलेलं आहे त्याला आपण संसद असं म्हणतो. त्यात दोन सभागृह, एका बाजूला लोकसभा दुसऱ्या बाजूला राज्यसभा असं आहे. तीच पद्धत आपण राज्यांमध्ये देखील अवलंबतो, जिथे एका बाजूला विधानसभा असते आणि दुसऱ्या बाजूला विधान परिषद असते. परंतु यात अजून एक गोष्ट पाहावी लागेल, ती म्हणजे हे सेम प्रारूप प्रत्येक राज्याला लागू होत नाही. काही राज्य असे आहेत की जिथे फक्त विधानसभा असते आणि विधान परिषद नसते. विधानसभा असणं हे प्रत्येक राज्याला बंधनकारक आहे, परंतु विधान परिषद असलीच पाहिजे अशी अट नाहीये. त्यामुळे काही राज्य आपल्याला असे पाहायला मिळतील की जिथे फक्त विधानसभाच आहे परंतु विधान परिषद नाही. तर त्यामुळे ते ऍज इट इज सेंटर कडून कॉपी केलं जाईलच असं नाही, तर काही राज्यांमध्ये थोडस ती विविधता दिसते. परंतु जर आपण महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर येस, महाराष्ट्रामध्ये आपण सेंटरचं मॉडेल सेम ऍज इट इज कॉपी करतो. सेंटरमध्ये ज्याला म्हणून आपण केंद्र सरकारमध्ये एका बाजूला लोकसभा असते, राज्यामध्ये आपल्याकडे विधानसभा असते. त्याच प्रकारे केंद्रामध्ये राज्यसभा असते आणि राज्यामध्ये विधान परिषद असते. तर अशा प्रकारे आपण ह्या विधिमंडळाची रचना करतो. आता आपण पुढे पाहूयात की नेमकं केंद्रीय कायदेमंडळ कशा प्रकारे चालतं किंवा त्याचा नेमका अर्थ काय. जेव्हा आपण केंद्रीय कायदेमंडळ किंवा केंद्रीय विधिमंडळ म्हणतो त्यावेळेस प्रामुख्याने आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा या दोन हे दोन सभागृह आठवतात. पण यामध्ये पाहण्याची गोष्ट एक अशी की फक्त लोकसभा राज्यसभा हे दोनच नसून त्यामध्ये राष्ट्रपती देखील
संसदेचाच भाग असतात, म्हणजेच कायदे मंडळाचा भाग असतात. तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे तीनही घटक महत्वाचे आहेत आणि जेव्हा आपण ह्या तिघांना एकत्र करतो तेव्हा आपली संसद निर्माण होते. भलेही राष्ट्रपती असं म्हणूयात की लोकसभेत किंवा राज्यसभेत आपल्याला दिसत नसतील किंवा तिकडे ते सहभागी होऊ शकत नसतील, परंतु जोपर्यंत राष्ट्रपतीची सही होत नाही, जोपर्यंत एखाद्या मसुद्याला राष्ट्रपतीची संमती मिळत नाही, तोपर्यंत त्या मसुद्याचं रूपांतर कायद्यामध्ये होत नाही. आणि त्यामुळेच राष्ट्रपतींना देखील संसदेचाच भाग मानला जातो. ऑफकोर्स ते एक्झिक्युटिव्ह मध्ये पण आहेत, राष्ट्रपती हे असं म्हणत की आपण सिम्बॉलिक तर आहेतच, पण त्यासोबतच काही अधिकार देखील राष्ट्रपतींकडे असतात. याच्यामध्ये एक प्रामुख्याने एक अधिकार म्हणजे राष्ट्रपतींना जो अधिकार दिला गेलेला आहे तो म्हणजे संसदेचे, पर्टिक्युलरली लोकसभेचे, लोकसभेचे विसर्जन करण्याची जी करण्याचे जे अधिकार आहेत ते राष्ट्रपतींकडे असतात. जर राष्ट्रपतींना वाटलं की आता ही हे जे सरकार आहे ते योग्यरित्या किंवा कायद्याच्या आधारे राज्यघटनेनुसार जर कार्य करत नसेल तर अशा अवस्थेमध्ये त्या लोकसभेला बरखास्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतीकडे असतात. आणि जर त्यांना वाटलं की संसदेमध्ये, अजून पर्टिक्युलरली म्हणजे लोकसभेमध्ये, जर कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नसेल आणि जर कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यास सक्षम नसेल तर अशा अवस्थेमध्ये देखील राष्ट्रपती लोकसभेचे विसर्जन करू शकतात. तर ही एक गोष्ट आहे. परंतु राज्यसभेबद्दल हे करता येत नाही. राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे की ज्याला आपण विसर्जित करू शकत नाही. राष्ट्रपतींनी जर प्रयत्न जरी केला किंवा राष्ट्रपतींची इच्छा जरी असली तरी सुद्धा राज्यसभेला आपण बरखास्त करू शकत नाही. तर त्याबद्दल आपण पुढे पाहणार आहोतच की कशा प्रकारे आपण याच्यामध्ये कार्य करतो. तर इथे प्रत्येक सभागृहाची बैठक जी असते ज्याला आपण सेशन्स असं म्हणतो ते किमान 6 महिन्याच्या आतमध्ये घेणं अपेक्षित असत. म्हणजे दोन बैठकांच्या मधलं अंतर किंवा दोन अधिवेशनांच्या मधलं अंतर 6 महिन्याच्या वरती नसला पाहिजे. 6 महिन्याच्या आतमध्ये आपण किती वेळा घेऊ शकतो, परंतु 6 महिन्याच्या वरती तो कार्यकाळ जाता कामा नये. एक्सेप्शनल केस मध्ये, इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये थोडाफार त्यामध्ये बदल करता येऊ शकतो, परंतु जेव्हा सामान्य परिस्थिती असते त्यावेळेस मात्र प्रत्येक 6 महिन्यात एक किमान एक तरी अधिवेशन बोलावणं गरजेचं असतं. तर ही अधिवेशनाबद्दलची बाब. त्यासोबतच जेव्हा आपण असं पाहतो की एखादा कायदा असेल आणि जर तो पास होत नसेल, म्हणजे असं म्हणूयात आपण की डेडलॉक सिच्युएशन क्रिएट झाली असेल. डेडलॉक म्हणजेच काय? लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृह एकमेकांशी संबंध नसतात किंवा एकमेकांशी ते असं म्हणूयात की त्यांचे एकमेकांचं म्हणणं त्यांना पटत नसेल तर ते कायद्याला संबंधी दर्शवत नाहीत. असे बरेच उदाहरण भारतामध्ये घडलेले आहेत की जिथे लोकसभेत एखादा बिल पास होतो परंतु राज्यसभेत तो पास होत नाही. तर अशा अवस्थेमध्ये काय करायचं? तर असं आपण इमॅजिन करूया की एखादा खूप महत्वाचा कायदा आहे जो की देशाच्या हितासाठी आवश्यक आहे आणि जर राज्यसभेचं समर्थन त्या कायद्याला मिळत नसेल, त्या मसुद्याला मिळत नसेल, तर अशा अवस्थेमध्ये राष्ट्रपती संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवू शकतात, ज्याला आपण संयुक्त बैठक देखील म्हणतो. तर संयुक्त बैठक बोलावली जाते आणि त्यामध्ये चर्चा होते त्या बिल्स वरती किंवा त्या मसुद्यावरती आणि शेवटी त्यावरती मतदान होतो आणि अशा प्रकारे जे बिल्स असतात त्यांना पास केलं जातं, त्याला आपण जॉईंट सेटिंग किंवा जॉईंट सेशन असं म्हणतो. तर हे जॉईंट सेशन बोलवण्याचा अधिकार देखील राष्ट्रपतींच्याकडे असतो.
आता राष्ट्रपतींचे काही अधिकार अजून जे की कार्यकारी अधिकार असतील किंवा मग राजकीय अधिकार असतील त्याबद्दल आपण थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वप्रथम राष्ट्रपती हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख म्हणून काम पाहतात. इथे लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपण सुरुवातीला पाहिलं की तीन घटक आहेत, एका बाजूला आहे विधिमंडळ, दुसरा आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरा आहे न्यायमंडळ. तर इथे प्रमुख भूमिका जी राष्ट्रपतींची आहे ती कार्यकारी मंडळामध्ये असते की जिथे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचा समावेश असतो. त्यासोबतच जी संपूर्ण ब्युरोक्रेसी असते ज्याला आपण नोकरशाही म्हणतो मराठीत, तर हे संपूर्ण नोकरशाही देखील त्या कार्यकारी मंडळाचा भाग असतो. तर त्यासोबतच राष्ट्रपती हे सशस्त्र दलांचे कमांडर इन चीफ देखील असतात. जी आपली सैन्य असतात त्या सैन्यांचा कमांडर आपण म्हणतो की प्रमुख, संपूर्ण तीन जे दल आपल्याकडे असतात आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, तर ह्या तीनही दलांचं जे प्रतिनिधित्व करतात किंवा जे नेतृत्व करतात ते म्हणजे राष्ट्रपती. राष्ट्रपतींच्याकडे ते अधिकार असतात की ज्यामुळे आपण त्यांना कमांडर इन चीफ असं म्हणतो, CNC किंवा कमांडर इन चीफ असं शब्दावली आपण त्याच्यासाठी वापरतो. आता जर आपण अमेरिकेचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर अमेरिकन राष्ट्रपती जे असतात ते कायदे मंडळाचा भाग नसतात. तिथे कायदेमंडळ, जसं आपण आता पाहिलं विधिमंडळ किंवा कायदे मंडळ ज्याला अमेरिकेत काँग्रेस असं म्हटलं जातं, भारतामध्ये आपण संसद म्हणतो, अमेरिकेत ते काँग्रेस असं म्हणतात. तर हे जे अमेरिकेचे राष्ट्रपती असतात हे कायदे मंडळाचे सदस्य नसतात, परंतु भारतामध्ये राष्ट्रपती हे कायदेमंडळाचे सदस्य असतात. इथे मुख्य मुद्दा म्हणजे हाच की राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य भाग मानला जातो की जो सेपरेट करता येत नाही, वेगळा करता येत नाही. काय वेगळा करता येत नाही? कारण जोपर्यंत राष्ट्रपतीची सही होत नाही, जोपर्यंत राष्ट्रपतीची संमती मिळत नाही, तोपर्यंत कोणताही कायदा पास होत नाही किंवा पारित होत नाही. त्यामुळे भारतामध्ये राष्ट्रपती हा संसदेचा सदस्य असतो, परंतु अमेरिकेत मात्र राष्ट्रपती हा संसदेचा सदस्य नसतो. परंतु राष्ट्रपती जेव्हा आपण म्हणतो की भारतामध्ये राष्ट्रपती संसदेचा सदस्य असतो, याचा अर्थ हा नाही की ते संसदेमध्ये जाऊन बसतील आणि चर्चा करतील आणि निर्णय घेतील, असं मात्र होत नाही. राष्ट्रपती दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही सभागृहात बसून चर्चेत भाग घेऊ शकत नाहीत किंवा मतदान देखील करू शकत नाही. तर राष्ट्रपती यांना राजकीय गोष्टींपासून थोडस लांब ठेवलं जातं. तर त्यासाठी इथे अपेक्षित हे आहे की राष्ट्रपतींनी कोणत्याही सभागृहात जाऊन बसू नये किंवा चर्चेमध्ये भाग घेऊ नये. त्यांचं काम इतकं राहील की जे काही कायदा बनवला गेला असेल तर त्या कायद्यावरती संमती देणे किंवा सही करणे हे त्यांचं काम असतं. आणि जर त्यांना वाटलं की एखादा कायदा राज्यघटनेनुसार बनवला गेला नसेल तर अशा अवस्थेमध्ये त्या कायद्यावर सही करण्यास ते ज्याला म्हणून आपण रिजेक्शन सुद्धा येऊ शकतो किंवा जिथे ते सरळ सांगतील की हे कायद्यानुसार योग्य नाहीये त्यामुळे मी सही करू शकत नाही. त्यांच्याकडे हे अधिकार असतात कि ते सही करणं टाळू शकतात. ते जे बिल त्यांच्याकडे आलेलं असतं ते पुन्हा चर्चेसाठी संसदेमध्ये येऊ शकतं. राष्ट्रपती सभागृहाला एका सत्रातून दुसऱ्या सत्रात बोलवतात. त्यांच्याकडे हे अधिकार आहे की एकदा एक सत्र संपलं की दुसरं सत्र बोलण्याचे अधिकार राष्ट्रपतींच्याकडे असतात. जसं आपण पाहिलं आता थोड्या वेळापूर्वी की वेगवेगळ्या सत्रामध्ये म्हणजे 6 महिन्याच्या आतमध्ये सत्र होणं अपेक्षित असतं आणि 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर असता कामा नये. त्यासोबतच एखादं आपण अधिवेशन चालू असेल तर त्या अधिवेशनाला थांबवण्याचे जे अधिकार आहेत ते देखील राष्ट्रपतींकडे असतात कि जिथे ते चालू अधिवेशनाला थांबवू शकतात.
आणि त्यासोबतच त्यांच्याकडे लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार देखील असतो. आपण आता थोड्या वेळ पूर्वी पाहिलंच आहे, राज्यसभेला आपण विसर्जित करू शकत नाही, परंतु लोकसभेला मात्र राष्ट्रपती विसर्जित करू शकतात. आणि एखादे विधेयक दोन्ही सभागृहांनी मंजूर केले तरीही राष्ट्रपतींनी मंजूर केल्याशिवाय त्याचे कायद्यात रूपांतर मात्र होऊ शकत नाही. त्यामुळे जर एखादा मसुदा असेल आणि त्याला जर कायद्यात रूपांतर करायचं असेल, तर सर्वप्रथम लोकसभा राज्यसभा या दोन्ही सभागृहामधून त्याला पारित करावं लागेल आणि त्यानंतर राष्ट्रपतींची मंजुरी घ्यावी लागेल. आणि जेव्हा राष्ट्रपतींची मंजुरी मिळते त्यानंतरच त्या मसुद्याचं कायद्यात रूपांतर केलं जातं. याच्यामध्ये राष्ट्रपतींकडे अजून एक अधिकार असतो, तो म्हणजे अध्यादेशाचा. जर संसदेचं अधिवेशन चालू नसेल आणि जर इमर्जन्सीमध्ये जर एखादा कायदा बनवण्याची गरज पडली किंवा एखादा निर्णय घ्यायची गरज पडली, तर संसदेचं अधिवेशन न बोलवता देखील निर्णय घेतला जाऊ शकतो आणि तो निर्णय राष्ट्रपतींमार्फत घेतला जातो, तर त्याला आपण अध्यादेश असं म्हणूयात किंवा म्हणतोस. तर कोणताही जो अध्यादेश काढलेला असतो त्याला कदाचित लोक असं म्हणतील की हे टेम्पररी असेल वगैरे, किंवा मग ह्यांना तितकी शक्ती प्राप्त नसेल, तर असं नाहीये. तर अध्यादेश देखील संसदेने पारित केलेल्या कायद्या इतकाच प्रभावी असतो. लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये की जो अध्यादेश काढलेला असतो तो अध्यादेश इतका स्ट्रॉंग असतो जेवढा की तो एखाद्या कायद्यामध्ये आपण पाहू शकतो की ज्याला संसदेने मंजुरी दिलेली असते. तर इथे अध्यादेशामध्ये जरी संसदेने मंजुरी दिलेली नसेल तरी सुद्धा त्याचा प्रभाव मात्र तेवढाच राहतो. त्यामुळे तर असं म्हणू शकतो आपण की जो अध्यादेश काढलेला असतो तर त्याला पुढची जी येणारी सभा असते किंवा जेव्हापासून त्यांनी अध्यादेश काढलेला असेल त्याच्या 6 महिन्याच्या आतमध्ये संसदेकडून त्या अध्यादेशाला मंजुरी घेणं आवश्यक असत आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर केलं जाऊ शकत. त्याचा पुढचा भाग म्हणजे लोकसभा. आता आपण राष्ट्रपती पाहिलेला आहे, आपण संसदेकडे संसदेचा मुख्य भाग बघतोय आणि आपण जसं पाहिलं संसदेमध्ये 3 घटक आहेत. एका बाजूला आहे लोकसभा, दुसऱ्या बाजूला आहे राज्यसभा आणि तिसऱ्या बाजूला आहे राष्ट्रपती. तर आता आपण राष्ट्रपतींबद्दल पाहिलं आणि आता आपण लोकसभेबद्दल थोडीशी चर्चा करूया की नेमकं लोकसभा काय असते आणि कशा प्रकारे ती चालते. तर आपल्या भारतामध्ये 2 सभागृह, एक म्हणजे त्याला आपण म्हणतो कनिष्ठ सभागृह आणि दुसरा आहे वरिष्ठ सभागृह, लोअर हाऊस अँड अप्पर हाऊस असं त्याला म्हटलं जात. तर आपल्याकडे जे लोअर हाऊस असतं किंवा कनिष्ठ सभागृह असतो त्यालाच आपण लोकसभा असं देखील म्हणतो. हे जे कनिष्ठ सभागृह असतं हे तुलनेने जास्त अधिकार असलेलं सभागृह असतं. याचं कारण म्हणजे असं की कनिष्ठ सभागृह हा जो असतो तो थेट लोकांमधून किंवा लोकांद्वारे निवडला जातो. जसं की भारतामध्ये आपल्याकडे लोकसभा जी आहे, तर लोकसभा जी आहे तर त्या लोकसभेमध्ये जितके सदस्य आहेत ते सर्व सदस्य हे लोकांनी निवडून दिलेले असतात. त्यात नामनिर्देशित 1-2 असतात की जे राष्ट्रपती आपल्या विचाराने किंवा त्यांना जेव्हा वाटेल की हे एखाद्या समाजाचं प्रतिनिधित्व होत नसेल, ज्याला आपण अँग्लो इंडियन कम्युनिटी असं देखील म्हणतो, जर त्या समाजाचं योग्य प्रतिनिधित्व संसदेमध्ये होत नसेल तर अशा अवस्थेमध्ये 2 प्रतिनिधी राष्ट्रपती नियुक्त करू शकतात त्या समाजासाठी. तर त्याला आपण अँग्लो इंडियन कम्युनिटी असं म्हणतो. तर इथे आपण काय पाहतो की लोकसभेत जे सदस्य असतात, जे मेंबर्स असतात,
ते सर्व मेंबर्स प्रामुख्याने लोकांमधून निवडून गेलेले असतात, ज्याला आपण लोकसभा निवडणूक असं म्हणतो. त्या निवडणुकीत त्यांना विजय मिळतो आणि त्यानंतर ते लोकसभेचे सदस्य म्हणून ओळखले जातात. या लोकसभेचा जो कार्यकाळ असतो तो असतो 5 वर्षांचा. जर कोणताही अनुचित प्रकार घडत नसेल किंवा सर्व काही सुरळीत चालत असेल तर अशा अवस्थेमध्ये 5 वर्ष सरकारला कोणताही धोका नसतो. जो व्यक्ती एकदा निवडला जातो तो व्यक्ती 5 वर्ष सरकारमध्ये राहतो किंवा संसदेचा सदस्य म्हणून तो काम पाहतो. तथापि त्यामध्ये एक एक्झाम्पल असं म्हटलं मी की जेव्हा नॉर्मल सिच्युएशन असते, नॉर्मल कंडिशन असते, त्यावेळेस काही प्रॉब्लेम नसतो. 5 वर्ष सुरळीतपणे एखाद सरकार चालते. परंतु जर आणीबाणीची घोषणा केली गेली तर हा कालावधी संसदेद्वारा किंवा त्याला म्हणून आपण की कायद्याद्वारे एका वेळी 1 वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या कालावधीसाठी वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच काय, समजा असं आपण गृहित धरूया की एखाद्या संसदेचा किंवा लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंतचा आहे, पण जर आणीबाणी जाहीर केलेली असेल, ज्याला आपण इमर्जन्सी असं म्हणतो, तर अशा अवस्थेमध्ये संसदेचा कार्यकाळ 1 वर्ष पुढे नेला जाऊ शकतो. पण त्यासाठी देखील संसदेकडनं मंजुरी घेणं गरजेचं आहे. लोकसभा आणि राज्यसभा त्यासोबतच राष्ट्रपती या तीनही घटकांची मंजुरी असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा या तीनही घटकांची मंजुरी मिळेल त्यावेळेस संसदेचा जो कालावधी असेल तो 1 वर्षाने पुढे जातो. त्यासोबतच भारतामध्ये जेव्हा आपण लोकसभेचे निवडणुका असतात त्यासाठी आपण एक पद्धत वापरतो ज्याला आपण फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम असं म्हणतो. FPTP असं देखील आपण त्याला म्हणू शकतो, फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम. याचा अर्थ नेमका काय, तर बऱ्याच देशांमध्ये अशी पद्धत असते की जर 3-4 लोक निवडणुकीत एकमेकांशी लढत असतील आणि जर एखाद्या व्यक्तीला विजयी घोषित करायचं असेल तर त्यासाठी किमान 51 म्हणजे 50%च्या वरती किमान 51% लोकांचं मत किंवा समर्थन त्या व्यक्तीला मिळणं गरजेचं आहे. अशा अवस्थेमध्ये काही देशांमध्ये निवडणुका केल्या जातात किंवा घेतल्या जातात, परंतु भारतामध्ये मात्र ही अवस्था नाहीये. भारतामध्ये आपल्याकडे बहुपक्ष पद्धती आहे, मल्टी पार्टी सिस्टम आहे. त्यामुळे काय होतं तर ते 1 किंवा 2 पक्ष नसतात तर अनेक पक्ष असतात. काही पक्ष राष्ट्रीय पातळीवरती असतात तर काही पक्ष प्रादेशिक पातळीवर देखील असतात. तर त्यामुळे इथे घटनाकारांना माहिती होतं की अशी परिस्थिती उद्भवू शकते की जिथे कोणत्याही एका व्यक्तीला कदाचित 50% किंवा 51% मतदान होणार नाही. तर अशा अवस्थेमध्ये काय करायचं, तर त्यासाठी पद्धत आणली गेली ती म्हणजे फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला 50% मत मिळत आहेत किंवा नाही याचा विचार न करता जे लोक निवडणूक लढवत आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त मत ज्या व्यक्तीला मिळतील तो व्यक्ती विजयी घोषित केला जातो. मग ते कितीही असू शकतं, 50% असेल, 10% असेल, 20% असेल, कितीही असू शकतो. जर एका ठिकाणी 10 लोक निवडणुका लढवत असतील तर मग तिथे साहजिक आहे की त्याच्यामध्ये खूप जास्त स्पर्धा असेल आणि त्यामुळे अशा अवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीला 50% किंवा 51% मत मिळणं इतकं सोपं नसतं. आणि त्यासाठीच मग काय केला जातो, तर त्यासाठी एक फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम आणली जाते की जिथे 51%चा विचार न करता जे लोक निवडणूक लढवत आहेत त्यांच्यापैकी ज्याला कोणाला जास्त मत मिळाली असतील तो व्यक्ती विजयी म्हणून घोषित केला जातो. तर ते लोकसभेला काही अधिकार आहेत की जे राज्यसभेपेक्षा अधिक
शक्तिशाली बनवतात ते आपण पाहूया की कशा प्रकारे आहेत. आता सर्वांना माहिती आहे की असे काही बिल्स असतात ज्याला आपण मनी बिल वगैरे म्हणतो, किंवा अजून काही असे प्रोव्हिजन्स आहेत की जिथे लोकसभेला जास्त अधिकार असतात, जसं की मनी बिल किंवा बजेट ज्याला म्हणतो आपण. मनी बिल जेव्हा आपण आणतो त्यावेळेस त्याला लोकसभेमध्येच आणलं जाणं अपेक्षित आहे. डायरेक्टली आपण राज्यसभेत त्याला आणत नाही, तर लोकसभेत अगोदर आणतो आणि त्यानंतर मग ते राज्यसभेत जात. आणि जेव्हा आपण अधिवेशनाबद्दल बोलतो, प्रामुख्याने भारतामध्ये तीन अधिवेशन घेतली जातात. पहिलं म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन, जे फेब्रुवारी ते मे मध्ये असते, फेब्रुवारी आणि फेब्रुवारी पासून ते मे महिन्यापर्यंत हा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावलं जातं की जिथे बजेट वरती डिस्कशन केलं जातं आणि त्यासोबतच अन्य जे बिल्स असतात किंवा मसुदे असतात त्याच्यावरती चर्चा केली जाते आणि मग त्यातून काही बिल्स पास पण केले जातात. याला आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणतो. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या महिन्यात आपण पावसाळी अधिवेशन बोलवतो, हा मधला एक कार्यकाळ असतो. आणि शेवटी नोव्हेंबर ते डिसेंबर या काळामध्ये आपण हिवाळी अधिवेशन बोलवतो. तर अशा प्रकारे आपण तीन अधिवेशन घेतो आणि याचा उद्देश काय असतो तर 6 महिन्यांपेक्षा जास्त कार्यकाळ जाता कामा नये. 6 महिन्याच्या आतमध्येच तीनही सहा महिन्याचा कार्यकाळ होण्याआधीच आपण अधिवेशन बोलवत जातो. आणि अशा प्रकारे आपण जर 12 महिन्याला 3 ने जर आपण विभागलं तर एकंदर असं दिसेल की जवळपास 4-5 महिन्यामध्ये आपण इमिजिएटली अधिवेशन बोलवतो, की जेणेकरून 6 महिने होण्याच्या अगोदरच अधिवेशन बोलावलं जातं आणि संसदेचं किंवा जे राज्यघटनेचा जो नियम आहे तो नियम देखील पाळला जातो. दुसरा जे सभागृह आहे ते म्हणजे राज्यसभा. राज्यसभा देखील एक अत्यंत महत्वाचं असं घटक आहे की जिथे आपण राज्यांचे प्रतिनिधींना राज्यसभेत पाठवतो. आता सर्वांना माहिती आहे की राज्यसभा ही राज्यांचे प्रतिनिधित्व करते. जसं लोकसभा हे लोकांचे म्हणजे सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करते, त्याप्रकारेच राज्यसभा ही त्या देशातल्या म्हणजे प्रामुख्याने आपण भारताबद्दल बोलतोय तर भारतात जेवढे राज्य आहेत त्या सर्व राज्यांचं प्रतिनिधित्व राज्यसभा करते. आणि जेव्हा आपण राज्यसभेबद्दल बोलतो याच्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुका मात्र अप्रत्यक्षरित्या होतात, म्हणजे तिथे लोक निवडणुकीत सहभागी होत नाहीत तर लोकांनी निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी असतात त्या त्या राज्यामध्ये त्या राज्यातले लोकप्रतिनिधी राज्यसभेतल्या लोकप्रतिनिधींना निवडून पाठवतात. की तिथे आपण असं पाहिलं की राज्यसभा जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस भारतातल्या सर्व राज्यांमधून जे सरकार त्या त्या राज्यांमध्ये असतं किंवा त्यांच्या संख्येनुसार, त्याला आपण म्हणूयात की सर्वात जास्त जर आपण संख्या घ्यायची झाली तर उत्तर प्रदेश असा आहे, त्याबद्दल आपण थोड्या वेळामध्ये बोलूयातच. तर इथे एक मुद्दा समजून घ्यायचा आहे की लोक इथे प्रत्यक्षरित्या मतदान करत नाहीत तर लोकांनी निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी असतात राज्याच्या पातळीवरती, ज्याला आपण आमदार असं म्हणतो मराठीमध्ये, किंवा MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, हे जे आमदार किंवा MLA असतात हे MLA राज्यसभेसाठी मतदान करतात आणि त्यातनं मग लोकांची नियुक्ती होते. आणि त्यामुळे इथे प्रामुख्याने हा मुद्दा दिसेल की राज्यसभेमध्ये समानता मात्र नसते प्रत्येक राज्याला धरून. ज्याला म्हणून आपण की महाराष्ट्रामध्ये जर 18-19 सदस्य असतील राज्यसभेचे तर नागालँडमध्ये वेगळी संख्या असू शकते, मणिपूरमध्ये वेगळी असू शकते, गोवामध्ये असू वेगळी असू शकते, उत्तर प्रदेशमध्ये पूर्णपणे वेगळी असू शकते. तर इथे एकंदरीत लोकांच्या संख्येवरती लोकसंख्येवरती ही अवलंबून आहे.
त्या एखाद्या राज्यामध्ये किती लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या आधारे आपण तिथे किती लोकप्रतिनिधी देऊ शकतो याचा विचार करतो. जसं की आपण नागालँडचं उदाहरण घेऊया, नागालँडची लोकसंख्या खूपच कमी आहे. नागालँड हा खूप छोटा देश आहे, सॉरी देश म्हणतो राज्य आहे, नागालँड हा एक खूप छोटा राज्य आहे. तर त्याची लोकसंख्या कमी असल्या कारणाने त्यांना फक्त एकच लोकप्रतिनिधी आहे की जो राज्यसभेत त्यांचं प्रतिनिधित्व करतो. त्यासोबतच जर आपण मोठं उदाहरण घ्यायचं झालं तर उत्तर प्रदेश हा देखील भारताचाच एक राज्य आहे, ज्याची लोकसंख्या खूप जास्त आहे. असं म्हणूयात आपण की संपूर्ण देशातच जर एखाद्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त असेल तर तो राज्य उत्तर प्रदेश हा आहे. या राज्याची लोकसंख्या खूप जास्त असल्या कारणाने त्यांचे लोकप्रतिनिधी देखील तुलनेने जास्त असतात. तर नागालँडला लोकसंख्या कमी असल्यामुळे फक्त एकच लोकप्रतिनिधी आहे आणि उत्तर प्रदेशला खूप जास्त लोकसंख्या असल्या कारणाने त्यांना जवळपास 34 लोकप्रतिनिधी उत्तर प्रदेशमध्ये किंवा उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवरती निवडून दिले जातात. या राज्यसभेला आपण स्थायी सभागृह असं देखील म्हणतो. स्थायी सभागृह म्हणण्यामागचं एक कारण असं आहे की राज्यसभेला आपण कधीही बरखास्त करू शकत नाही किंवा कधीच बरखास्त करू शकत नाही. राज्यसभा ही एकाच वेळेस रिटायर होत नाही, जसं लोकसभा आहे. फॉर एक्झाम्पल लोकसभेबद्दल जर बोलायचं झालं तर लोकसभेचा कार्यकाळ असतो 5 वर्ष. प्रत्येक 5 वर्षाने लोकसभा बरखास्त होत असते आणि नवीन लोकसभा येत असते. परंतु राज्यसभा ही सतत चालणारी एक प्रक्रिया आहे की जिथे प्रत्येक व्यक्ती जो राज्यसभेवरती निवडून जातो तो 6 वर्षासाठी राज्यसभेचा सदस्य म्हणून त्या सभागृहामध्ये असतो. आणि जेव्हा रिटायरमेंटची वेळ येते त्यावेळेस मात्र सर्व सदस्यांना एकाच वेळीस रिटायर केलं जात नाही, त्यांना बरखास्त केलं जात नाही. तर इथे प्रत्येक 2 वर्षाने 1/3 सदस्य राज्यसभेमधून बाहेर पडतात किंवा त्यांची निवडणूक पुन्हा होते. प्रत्येक 2 वर्षाने 1/3 सदस्यांची निवडणूक होत असते, त्यामुळे असा हा कालावधी पुढे पुढे सरकत राहतो. आणि जरी 1/3 लोकांचं निवडणुका होत असतील तरी राहिलेले जे 2/3 लोक आहेत ते मात्र त्या सभागृहात असतात. त्यामुळे हा जो सभागृह आहे हा एकाच वेळेस कधीही रिटायर होत नाही किंवा त्याचा कार्यकाळ संपत नाही, म्हणून त्याला आपण एक स्थायी सभागृह असे म्हणतो. याच्यामध्ये अजून एक विशेष बाब म्हणजे राज्यसभेत आपण अविश्वासाचा ठराव मांडू शकत नाही, ज्याला आपण नो कॉन्फिडन्स मोशन असं म्हणतो. तर या राज्यसभेमध्ये आपण अविश्वासाचा ठराव सरकारच्या विरुद्ध मांडू शकत नाही आणि तो मांडण्याचा अधिकार फक्त लोकसभेकडे आहे. लोकसभेतच आपण सरकारच्या विरुद्ध ठराव मांडू शकतो की जिथे सरकारला बहुमत आहे किंवा नाही हे लोकसभेतच सिद्ध करता येऊ शकतं, राज्यसभेत नाही. राज्यसभेकडे एक अधिकार मात्र अजून एक असतं, ते म्हणजे राज्य सूचीमध्ये जे विषय आहेत त्या विषयावरती राज्यसभेत चर्चा केली जाऊ शकते आणि त्यासोबतच त्या विषयावरती बिल देखील पास केला जाऊ शकतो. तर राज्यसभेकडे हे अधिकार आहे की ते राज्याच्या सूचीमधला एखादा विषय घेऊन इथे कायदा पारित करू शकतात. ज्याची सुरुवात राज्यसभेपासून होते आणि राज्यसभेने एकदा पास केलं की त्यानंतर मग ते लोकसभेकडे जात. आणि इथे आपण जेव्हा चेअरमन बद्दल बोलतो किंवा सभापती बद्दल बोलतो तर भारताचे जे उपराष्ट्रपती असतात ते उपराष्ट्रपतीच राज्यसभेचे
पदसिद्ध अध्यक्ष असतात, म्हणजे जो कोणी व्यक्ती उपराष्ट्रपती बनतो तो व्यक्ती आपोआपच राज्यसभेचा अध्यक्ष देखील होतो, तर आपण चेअरमॅन असं म्हणतो. तर हे झालं राज्यसभेबद्दल. आता आपण पाहूयात कार्यकारी मंडळाबद्दल, की कार्यकारी मंडळ कशा प्रकारे कार्य करत. तर भारत सरकारचे कार्यकारी अधिकार हे भारताच्या राष्ट्रपतींकडे नेत असतात, कि जिथे राष्ट्रपती हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख म्हणून कार्य पाहत असतात. म्हणून राष्ट्रपती हे राज्याचे देखील प्रमुख असतात, म्हणजे संपूर्ण देशाचे. जेव्हा मी राज्य म्हणतोय तर राज्यशास्त्रामध्ये आपण संपूर्ण देशालाच एक राज्य समजतो, की जिथे आपण त्यांना नेशन स्टेटचा दर्जा देतो. तर राष्ट्रपती हे संपूर्ण देशाचे प्रमुख असतात. ओके, आणि हे आपण जेव्हा अध्यक्ष म्हणून त्यांना संबोधतो, तर हे जे अध्यक्ष असतात किंवा राष्ट्रपती असतात, हे एक औपचारिक भूमिका पार पाडत असतात. त्यांच्याकडे आपण आपल्याला माहिती की खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे जास्त अधिकार नसतात. खरे अधिकार जे असतात, वास्तविक अधिकार जे असतात, हे पंतप्रधान यांच्याकडे असतात. आणि राष्ट्रपती हे काही प्रमाणात नामधारी किंवा औपचारिक भूमिका पार पाडण्यासाठी देखील आपण त्यांना ओळखतो. तर भारतामध्ये हे पाहायला मिळतं की राष्ट्रपतींच्याकडे कमी अधिकार असतात आणि पंतप्रधानांच्याकडे वास्तविक अधिकार असतात. परंतु जे काही निर्णय सरकारमार्फत घेतले जातात ते सर्व निर्णय राष्ट्रपतींच्या नावानेच घेतले जातात. तो एक मुद्दा महत्वाचा आहे. राष्ट्रपती अप्रत्यक्षपणे 5 वर्षांच्या साठी निवडले जातात, आणि जर कोणतीही अडचण नसेल किंवा कोणतीही घटनात्मक अडचण राष्ट्रपतींच्या समोर नसेल, तर अशा अवस्थेमध्ये, अशा काळामध्ये 5 वर्षापर्यंत राष्ट्रपती आपल्या पदावरती राहू शकतात. परंतु जर संसदेला असं वाटत असेल की राष्ट्रपती हे संविधानानुसार कार्य करत नाहीयेत, तर अशा अवस्थेमध्ये मात्र राष्ट्रपतींच्या विरुद्ध महाभियोग प्रक्रिया चालवली जाऊ शकते, आणि या महाभियोगाच्या अंतर्गत राष्ट्रपतींना बरखास्त केलं जाऊ शकत. त्यासाठी प्रक्रिया हीच आहे की लोकसभेत आणि राज्यसभेत प्रस्ताव पारित करून घ्यावा लागतो, ज्यासाठी 2/3 बहुमत आवश्यक असत. तर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी जर 2/3 बहुमताने प्रस्ताव पारित केला, तर अशा अवस्थेमध्ये राष्ट्रपतींना बरखास्त केलं जाऊ शकत. तर ती एक प्रक्रिया आहे. राष्ट्रपतींच्या जर अधिकारांबद्दल जर बोलायचं झालं, तर राष्ट्रपती हे पंतप्रधानांची देखील नियुक्ती करतात. पंतप्रधान जेव्हा नियुक्त होतात, त्यावेळेस राष्ट्रपतीच पंतप्रधानांना शपथ देतात, की जेणेकरून, आणि एकंदरीत असं म्हणतात की आपण राष्ट्रपती हेच पंतप्रधानांची नियुक्ती करतात. ऑफिशियली ते नियुक्ती राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते. राष्ट्रपतींना जेव्हा आपलं पद सोडायचं असतं, तर अशा अवस्थेमध्ये उपराष्ट्रपतींना ते आपला राजीनामा पाठवू शकतात. तर उपराष्ट्रपती ते स्वीकारतील, आणि त्यानंतर जो मधला काळ असतो त्या मधल्या काळामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्याकडे हे अधिकार असतात की ते अंतरिम कार्यभार पाहतील. म्हणजे ते राष्ट्रपती तर होत नाही, परंतु राष्ट्रपतीचे जे अधिकार असतात ते सर्व अधिकार उपराष्ट्रपती यांच्याकडे येतात, आणि काही काळासाठी, म्हणजे जोपर्यंत नवीन निवडणुका होत नाही तोपर्यंत हे काम उपराष्ट्रपती पाहतात. परंतु ते राष्ट्रपती म्हणून ओळखले जात नाही किंवा त्यांना आपण राष्ट्रपती म्हणून संबोधत नाही. राष्ट्रपतींचं अजून एक जे मगाशी आपण चर्चेला घेतला मुद्दा, तो म्हणजे राष्ट्रपती हे तिन्ही सैन्याचे कमांडर इन चीफ असतात.
तर इथे देखील तेच महत्वाचं आहे की जोपर्यंत सैन्याला एखादी कारवाई करायची असेल, सैन्याला जेव्हा एखादा महत्वाचा मोठा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस राष्ट्रपतींना देखील त्यामध्ये काही प्रमाणात सामील केलं जातं की जिथे त्यांची सही किंवा त्यांची परवानगी घेणं आवश्यक असत. तर ते लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही दलांचे जे प्रमुख असतात, ज्याला आपण आर्मी चीफ किंवा जनरल असं म्हणतो, नेव्ही मध्ये आपण त्यांना ऍडमिरल असं म्हणतो आणि एअरफोर्स मध्ये आपण त्यांना एअर चीफ मार्शल असं म्हणतो. तर या तीनही दलांचे जे प्रमुख असतात, या प्रमुखांची जी नियुक्ती असते ही राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते. आणि त्यांच्याकडे अजून एक प्रामुख्याने एक अधिकार जो राष्ट्रपतींच्या कडे असतो तो म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीबद्दल. राष्ट्रीयच नाही तर राष्ट्रीय असू देत किंवा आर्थिक असू देत किंवा मग एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावायची असेल, तर अशा तिन्ही अवस्थेमध्ये म्हणजे एकंदरीत आणीबाणीची घोषणा करण्याचे अधिकार जे आहेत ते राष्ट्रपतींना असतात. देशामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतात, म्हणजे इमर्जन्सी डिक्लेअर करू शकतात. आणि आपण अजून एक मुद्दा पाहिला होता तो म्हणजे कार्यकारी मंडळ जो आहे तो डायरेक्टली संसदेला जबाबदार असतो. कार्यकारी मंडळ शेवटी जातो कुठून? तर लोकसभेतून, राज्यसभेतून, म्हणजेच संसदेतून. त्यामुळे जेव्हा कार्यकारी मंडळाची आपण स्थापना करतो तर त्या कार्यकारी मंडळाची जबाबदारी ही राहील की देशामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतील त्या सर्व गोष्टींसाठी कार्यकारी मंडळ जबाबदार असेल. आणि जर एखादा अनुचित प्रकार घडत असेल तर त्यावेळेस हा कार्यकारी मंडळ संसदेला उत्तरदायी असेल. संसद कार्यकारी मंडळांना अधिकार, कार्यकारी मंडळाला विचारू शकते की एखादी घटना घडत असेल तर त्यावरती जे काही रिक्वायर्ड स्पष्टीकरण असेल ते स्पष्टीकरण संसदेला देणं आवश्यक आहे. आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे न्यायमंडळ. याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात की न्यायमंडळ किंवा न्याय व्यवस्था कशा प्रकारे चालते. तर आपण सुरुवातीला तीन पाहिले, एक तर कायद्याची निर्मिती करणे हे संसदेचं कार्य आहे किंवा विधिमंडळाचं काम आहे. त्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करणे हे कार्यकारी मंडळाचे काम आहे किंवा त्यांचं कार्य आहे. आणि तिसरं ते म्हणजे कायद्यानुसार देश चालत नाही आहे की नाही, किंवा कायद्यानुसार सरकार निर्णय घेत आहे की नाही, किंवा कायद्याचा जो अर्थ आहे तो अर्थ स्पष्ट करण्याचं जे काम आहे ते न्यायमंडळाचं आहे. तर न्यायमंडळ देखील इथे महत्वाची भूमिका बजावते. आपल्याकडे सत्तेचं विभाजन केलेलं आहे, जिथे जे कायदे निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती संसद पाहते, कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जी प्रक्रिया आहे ती कार्यकारी मंडळ पाहते, आणि जे कायदे बनवले गेलेले आहेत ते घटनेनुसार संविधानानुसार बनवले गेलेले आहेत की नाही हे पाहण्याचे अधिकार न्यायमंडळाकडे असतात, म्हणजेच ज्युडिशियरी ज्याला म्हणतो आपण, न्याय व्यवस्था यांच्याकडे असतात. न्यायालयाकडे हे अधिकार असतात की ते संसदेला आणि कार्यकारी मंडळाला म्हणजे सरकारला कोणत्याही चुकीच्या गोष्टी करण्यापासून थांबवू शकतात. संसदेने एखादा घटनाबाह्य कायदा पारित केला असेल तर अशा अवस्थेत न्यायमंडळाकडे हे अधिकार आहेत की संसदेने पारित केलेल्या कायद्याला न्यायमंडळ रद्द करू शकते. त्यासोबतच कार्यकारी मंडळ म्हणजे राष्ट्रपतींच्या सहीने घेतला गेलेला निर्णय जो असतो, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह ऑर्डर असं म्हणतो, तर कार्यकारी मंडळाने देखील जर एखादा निर्णय घेतला गेला असेल की जो कायद्याच्या विरुद्ध आहे किंवा जो घटनेच्या विरुद्ध आहे
तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा न्यायमंडळ त्या कायद्यांना संपवू शकतो. तर अशा प्रकारे असं आपण म्हणू शकतो की न्याय व्यवस्था जी असते ती विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या मनमानी कृतीवरती नियंत्रण ठेवून असत. आणि त्यामुळे काय होतं तर घटनावाद प्रस्थापित होतो की जिथे प्रत्येक गोष्ट ही घटनेनुसार चालवली जाते. जेव्हा प्रत्येक गोष्ट घटनेनुसार होते त्यावेळेस आपण अशा परिस्थितीला घटनावाद म्हणतो की जिथे सरकारच्या अधिकारांवरती एक प्रकारचं नियंत्रण येतं आणि त्यामुळे घटनावाद निर्माण होतो किंवा घटनावाद स्थापन होतो. तर हे एक महत्वाचं घटक आहे इथे. आणि त्यासोबतच जी घटना आहे ती घटना अशी अशी सांगते की न्यायालयाला एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यापासून वेगळं ठेवलं गेलं पाहिजे. कार्यकारी मंडळ किंवा कायदे मंडळ यांचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न्यायालयात असता कामा नये. त्यांना ते स्वतंत्र बहाल करणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपण त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू शकतो. त्यामध्ये सुद्धा तीन स्तर आहेत आपल्याकडे भारतामध्ये, ज्याला आपण त्रिस्तरीय प्रणाली किंवा त्रिस्तरीय व्यवस्था असं म्हणतो. सर्वोच्च स्थानावर जे आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्ट, ज्याला आपण सर्वोच्च न्यायालय असं म्हणतो. त्यानंतर दुसऱ्या नंबरला जे जे घटक आहे ते म्हणजे उच्च न्यायालय आणि तिसऱ्या नंबरला जे न्यायालय आहे ते म्हणजे सत्र न्यायालय किंवा ज्याला आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट असं देखील म्हणतो, जिल्हा न्यायालय. तर जिल्हा पातळीवरती, राज्य पातळीवरती आणि केंद्र पातळीवरती अशा तिन्ही पातळीवरती न्यायालय स्थापन केलेलं असत. आणि या न्यायालयांची म्हणजेच प्रामुख्याने असं म्हणत आपण की जे देशातलं सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची जी नियुक्ती असते ती नियुक्ती राष्ट्रपती करतात. त्यांना शपथ देखील राष्ट्रपती मार्फतच दिली गेली जाते आणि त्यासाठी एक प्रक्रिया राबवली जाते ज्याला आपण कॉलेजियम सिस्टम असं म्हणतो, कॉलेजियम प्रणाली, की जिथे न्यायाधीशांची जी नियुक्ती असते त्यासाठी जी सिलेक्शन कमिटी असते ती कमिटी कॉलेजियम म्हणून ओळखली जाते, की ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे जे वरिष्ठ जजेस किंवा न्यायाधीश असतात त्यांचा समावेश या कॉलेजियम मध्ये असतो. आणि हे जे कॉलेजियम सिस्टम आहे ही कॉलेजियम सिस्टम पुढच्या नवीन जजेसची जी नियुक्ती होणार असेल त्यांची नावं सरकारला कळवतात आणि राष्ट्रपती त्या न्यायाधीशांना न्यायमंडळामध्ये नियुक्त करते आणि त्यांना जी शपथ दिली जाते ती दिली जाते राष्ट्रपतींच्या मार्फत. तर इथे कलम 141 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश जो असतो तो भारताच्या हद्दीतील सर्व न्यायालयांसाठी बंधनकारक असतो. एकदा जसं आपण म्हटलं सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च असतं देशामध्ये, त्यामुळे त्यांनी दिलेला जो आदेश असतो तो आदेश त्याच्या हायकोर्ट आणि त्यानंतर येणारा सर्व सत्र न्यायालय या सर्वांवरती तो आदेश बंधनकारक असतो. त्यासोबतच आर्टिकल 32 किंवा कलम 32 जो आहे, अनुच्छेद 32 ज्याला आपण न्यायिक उपाय असं देखील म्हणतो, तर कलम 32 नुसार सुद्धा प्रत्येक व्यक्ती हा न्यायालयात दाद मागू शकतो. आणि कलम 32 हा स्वतः एक मूलभूत हक्क म्हणून राज्यघटनेमध्ये त्याचा समावेश केला गेलेला आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन, ज्याचा अधिकार न्यायमंडळाकडे आहे. म्हणजे न्यायालयाला जर वाटलं की संसदेने पारित केलेला एखादा कायदा जर घटनेनुसार नसेल तर अशा अवस्थेमध्ये न्यायालय त्या कायद्याला रद्द करू शकते. त्या कायद्याची जी एलिजिबिलिटी असते किंवा जी ती जी व्हॅलिडिटी असते
ती व्हॅलिडिटी पूर्णपणे संपते. तर इथे कायद्याद्वारे बनवलं गेलेलं जे ज्याला म्हणू आपण की नियम असतात ते जर राज्यघटनेला अनुसरून असतील तर काही अडचण नाहीये, पण जर घटनेच्या विरुद्ध असेल तर अशा अवस्थेमध्ये मात्र न्यायालय अशा कायद्यांना आणि अशा निर्णयांना रद्द करू शकते. तर हे झालं संपूर्ण न्यायालयाबद्दल. तर आपण इथेच थांबूयात आणि सर्वजणांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. थँक्यू.